सुरेश भट्ट, कविवर्य सुरेश भट्ट हे एक अतिशय लोकप्रिय आणि यशस्वी असे गझलकार म्हणून प्रसिद्ध, यशाची अतिशय उच्च अशी शिखरं भटांनी, कविवर्य सुरेश भटांनी गाठलेली आहेत. त्यांचे रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झांझावात इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. गझल ही त्यांची वृत्ती आहे आणि त्यातूनच त्यांनी त्यांच्या त्या गझलच्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. गझल हा जो काव्यप्रकार आहे, या काव्यप्रकार ही गझल लिहिणे, ती ऐकविणे आणि न कंटाळता वाचणे हा त्यांचा छंद होता. सुरेश भट यांनी महाराष्ट्रभर गझल गायनाचे कार्यक्रम केले. त्यांनी चित्रपटासाठी लिहिलेल्या अनेक गीतांना पुरस्कारही मिळाले आहे. काही काळ त्यांनी पत्रकार उपसंपादक म्हणूनही काम केलेलं आहे. बहुमत, जागृत विदर्भ यासारख्या अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी त्या काळामध्ये काम केलेलं आहे. मराठीशिवाय उर्दू आणि हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी गझल रचना केलेली आहे. अन्यायाची चीड आणि माणुसकीचा गैवर असे दोन्ही टोकाचे दोन विशेष कविवर्य सुरेश भटांच्या व्यक्तिमत्वामध्ये, त्यांच्या काव्यामध्ये आपल्याला दिसतात. विशेष म्हणजे हे त्यांच्या काव्याचं विशेष आहे, एकांतिक आत्मपूजा आणि समाजाभिमुखता ह्या दोन्ही ध्रुवांवर त्यांची कविता हिंदोळे घेताना दिसते. म्हणजे आपण म्हणू ना, असं खूप पर्सनल, खूप फक्त स्वतःचं आणि पूर्ण समाजासाठी सुद्धा, अशा दोन्ही दोन टोकाच्या भावना त्यांच्या कवितेमधून व्यक्त होताना दिसतात. जसं की मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग, ह्या ज्या भावूक आणि ह्या ज्या भावूक ओळी आहेत ह्यासुद्धा त्यांच्याच आहे. आणि उषक काळ होता होता काळ रात्र झाली, ह्या ओळीसुद्धा त्यांच्याच आहे. तर अशी ही म्हणजे अत्यंत कोमल शब्दामध्ये, अत्यंत कोमलपणे मनाचे बंध नाजूकपणे रेखाटण्याचं सामर्थ्य जसं त्यांच्या काव्यामध्ये आहे, त्याचप्रमाणे समाजव्यवस्थेविरुद्ध, अन्यायाविरुद्ध ललकारी देण्याचं, आवाज उठवण्याचं ही शक्तीसुद्धा त्यांच्या शब्दामध्ये आहे. यांची कविता ही खऱ्या अर्थाने माणसाची कविता आहे, कारण माणसामध्ये ह्या सगळ्या भावना असतात. म्हणजे माणूस एकदम फक्त स्वतःवर प्रेम करणाराच असतो असं नाही, तो स्वतःवरही प्रेम करतो, तो समाजावरही प्रेम करतो. तर म्हणजे माणसाच्या ज्या काही भावना आहेत, त्या सगळ्या भावना सुरेश भटांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सुरेश भटांची कविता ही माणसाची कविता आहे. तिच्यामध्ये जो प्रासादिकपणा आहे, जो आनंद देण्याची जी क्षमता आहे, त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना सुरेश भटांची कविता, सुरेश भटांची गझल ही खूप आवडते, खूप आनंदी होतात ते लोक. तर आपल्याला सुरेश भटांच्या तीन कवितांचा अभ्यास करायचा आहे, उषक काल होता होता, त्याच्यानंतर एवढे देगा पांडुरंगा, आणि त्याच्यानंतर साय, अशा ह्या तीन कविता. तर सुरुवातीला आपण पाहू उषक काल होता होता. पहिले सलग गझल वाचून घेऊ आपण आणि त्याच्यानंतर त्याचा अर्थाकडे जाऊ. उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. आम्ही चार किरणांचीही आस का धरावी, आम्ही चार किरणांचीही आस का धरावी, जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी. कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली, सूर्य आणि अंधार, कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. तेच घाव करीती फिरुनी ह्या नव्या कट्यारी, तेच घाव करीती फिरुनी ह्या नव्या कट्यारी, तेच दंश करीती आम्हा साप हे विषारी, आम्ही मात्र ऐकत असतो आमची खुशाली. तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती, तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती, आम्हावरी संसाराची उडे धूळ माती, आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही नवाली. अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी, कवी म्हणतात अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी, असा कसा जो तो येथे हो तसे खरेदी. ह्या अपार दुःखाची ही चालली दलाली, उभा देश झाला आता एक बंदीशाला, उभा देश झाला आता एक बंदीशाला, जिथे देवकीचा पाना दुधाने जळाला. कसे पुण्य दुर्दैवी, कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली,
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, धुमसतात अजूनी विझल्या चितांचे निखारे, धुमसतात अजूनी विझल्या चितांचे निखारे, अजूनी रक्त मागत उठती वधस्तंभ सारे, आसवेच आम्हाला आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, उषक काल होता होता काळ रात्र झाली। तर अशा प्रकारे स्वातंत्र्यानंतर आम्हाला काय मिळालं, स्वातंत्र्य जेव्हा आम्ही पारतंत्र्यात होतो तेव्हा आम्ही स्वातंत्र्याची सुंदर पहाट होईल म्हणून स्वप्न पाहत होतो, आणि स्वातंत्र्याची सुंदर पहाट झाल्यानंतर किंवा होत असताना आम्हाला काय मिळालं सर्वसामान्य जनतेला, तर आम्हाला काळरात्र मिळाली। आणि मग त्याच्यामध्ये काय काय मिळालं हे सगळं कवीने अतिशय जोशात या ठिकाणी मांडलेलं आहे। कवी असं म्हणतात की उषक काल होता होता काळरात्र झाली, सुंदर पहाटेची स्वप्न पाहत होतो आम्ही की आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आता आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये स्वातंत्र्य मिळेल, आपल्याला आपल्या मनाप्रमाणे जगता येईल, आपल्याला जे पाहिजे ते करता येईल, जे पाहिजे ते बोलता येईल। हे सगळं पाहत असताना कवी असं म्हणतात की उषक काल होता होता काळरात्र, सुंदर पहाटेचं स्वप्न आम्ही पाहत होतो आणि आमच्या वाट्याला एक काळरात्र आली, आणि म्हणून आता उठा पुन्हा मशाली पेटवा, पुन्हा आपल्याला आता लढायचं आहे। जसं आपण स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लढलो आता पुन्हा स्वकीयांविरुद्ध आपल्याला लढायचं। आम्ही चार किरणांची ही आस का धरावी, जे कधीच नव्हते त्याची वाट का पाहावी, कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली। स्वातंत्र्य मिळालं त्याच्यासाठी किती लोकांचे बळी गेले, किती लोकांचं आत्मसमर्पण झालं, किती लोक शहीद झाले, पण सर्वसामान्यांसाठी काय आलं त्याच्यामध्ये, त्या लोकांची सुद्धा किंमत त्या ठिकाणी झालेली दिसत नाही। म्हणून मग जे नाहीच, जे कधी नव्हतंच त्यांच्या मनामध्ये, त्याची आम्ही वाट का पाहावी। इथे तर सूर्याला सुद्धा अंधाराच्या, म्हणजे सूर्यसुद्धा वेढून गेलेला आहे, सूर्यसुद्धा अंधारलेला आहे, जणू काही तो अंधाराच्या पखाली वाहतो आहे। तेच धाव करीती फिरुनी ह्या नव्या कट्यारी, तेच घाव करीती पुन्हा ह्या नव्या कटारी, तेच दंश करीती आम्हा साप हे विषारी। तेच लोक तेच घाव, फक्त आता कट्यारी बदलल्या, म्हणजे दुश्मनी म्हणजे घाव करणारे बदलले, त्यांच्या कट्यारी बदलल्या, बाकी घाव तेच आहे, तेच जखमी होणं आहे, तेच विषारी शाप आहे। म्हणजे तेव्हा आपण पारतंत्र्य होतं तर आपण इंग्रजांच्या विरुद्ध बोलत होतो, कारण ते परकीय लोक आहे, ते आपल्यावर घाव करत होते, ते आपल्याला दंश करत होते। पण कवी असं म्हणतात तेच घाव करीती, फक्त आता कट्यारी बदलल्या, आता स्वकीय कट्यारी झाले, तेव्हा विदेशी होते, तेच दंश करती, सापसुद्धा आता बदलले, ते सुद्धा म्हणजे दोन्हीकडून मरण भोजनाचं सर्वसामान्य माणसाचंच आहे। आणि हे सगळं होत असताना आम्ही मात्र पाहतो की सर्वसामान्य जनता खूप खुश आहे, आम्ही त्यांच्यासाठी खूप करतो आहे, त्यांच्यासाठी हे केलं, हे नियम, ह्या योजना, त्या योजना, सर्वसामान्य जनता तर खूप खुश आहे। प्रसारमाध्यमामध्ये कवी असं म्हणतात की आम्ही मात्र ऐकत असतो आमची खुशाली, वर्तमानपत्रामध्ये, टी व्हीमध्ये, रेडिओमध्ये की सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही किती केलं, माणसं किती खुश आहे, आमच्या सरकारवर लोक किती खुश आहे, आम्ही आमचीच खुशाली ऐकत असतो। आणि इकडे आमचे आम्हाला कट्यारी आमच्या काळजात घुसल्या, रक्तबंबाळ झालो आम्ही, विषारी शापांनी आम्हाला दंश केला, जखमी झालो आम्ही, मरून राहिलो आम्ही, पण आम्ही मात्र प्रसारमाध्यम असं दाखवतात की तुम्ही सगळे खूप खुश आहे, सामान्य माणूस खूप खुश आहे। म्हणून कवी असं म्हणतात की तेच घाव करीती फिरुनी ह्या नव्या कट्यारी, तेच दंश करीती आम्हा साप हे विषारी, आम्ही मात्र ऐकत असतो आमची खुशाली। तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती, आम्हावरी संसाराची उळे धूड माती। ज्यांना आपण नेतृत्व देऊन, ज्यांना आपण आपलं राज्य चालवण्यासाठी पाठवलं, त्या लोकांनी आपला सगळा आनंद बंद करून टाकला तिजोऱ्यांमध्ये। म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सात स्वर्गांचं एक कल्पना आहे की सात स्वर्ग असतात माणसाच्या आयुष्यामध्ये, तर ह्या सातपैकी एकही स्वर्ग त्यांनी आपल्या वाटेला येऊ दिलेला नाही। ते त्यांचे सगळे स्वर्ग जिथून आनंद मिळेल ते सगळं त्यांनी त्यांच्या तिजोऱ्यांमध्ये म्हणजे पैशाच्या माध्यमातून सगळं बंद करून टाकलेलं आहे। आणि आमचा संसार मात्र, आमच्या संसाराची तो धूळमातीच होत आहे, कोणाला नोकऱ्या नाही, सुशिक्षित बेकार, रोजगारी, पाणी, रस्ते कसे, वाहतूक कशी, महागाई किती, म्हणजे काय काय सांगावं, स्वर्गाची तर काही कल्पनाच करायचा प्रश्न नाही आहे। म्हणून कवी असं म्हणतात
की हे जे सात स्वर्गाचं सुंदर स्वप्न हे त्यांनी पैशामुळे त्यांनी त्यांच्या तिजोऱ्यांमध्ये बंद करून टाकलं आणि आमच्या संसाराची धूळमाती झाली. आम्ही तर मेलो तर आम्हाला आमचं प्रेत पुरायलाही जागा नाही आहे अशी आमच्या प्रेताची अवस्था झाली. आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही नवाली असं स्मशान झालं आहे आमचं आयुष्य किंवा आमचं जगणं की प्रेतसुद्धा आमच्या इथे येत नाही. अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी, कवी असं म्हणतात हा इतका पराक्रमी माणूस हे असं कसं कुठे काहीच बोलत नाही, असं कसं हे होऊन राहिलं आहे, कोणीच आवाज का उठवत नाही, असं कसं ज्याने त्यांनी आपले शस्त्र टाकून दिले, आपले उमेदी गाडून टाकलेले आहे, असा कसा जो तो इथे होत असे खरेदी, असा कसा कोणी एवढा म्हणजे इतका बेईमान झाला, कोणी पैशाने कसा काय विकला जातो, कसा गद्दार होतो, इतकी गद्दारी कुठून आली आपल्यामध्ये. म्हणून कवीला फार वाईट वाटते. कवी असं म्हणतात की अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी, असा कसा जो तो येथे होत असे खरेदी, ह्या अपार दुःखाचीही चाललेली दलाली. अरे माणूसच माणसाला दुःख देतो आहे आणि त्या दुःखाची दलाली करणारासुद्धा माणूसच आहे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आता या कोरोनाच्या काळामध्ये उत्तम सेवा देणारे खूप लोक आहेत, त्यांना तर प्रणाम आहेच आपला, पण या पार्श्वभूमीवर या सामाजिक समस्येचा, ह्या जागतिक समस्येचा फायदा घेणारे स्वतःच्या स्वार्थासाठी तेही खूप आहे. आजच पेपरला वाचलं मी की या विषयावर सुद्धा सट्टा चालतो, म्हणजे तो कसा चालत असेल माहीत नाही, पण कवी असं म्हण म्हणजे हे ही ओळ वाचल्या असल्या मला आता ही आजची सद्य परिस्थिती आठवली की अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी, असा कसा जो तो येथे होत असे खरेदी, ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली. म्हणजे जो स्वार्थी माणूस आहे, स्वार्थी माणूस किंवा दुष्ट माणूस किंवा देशद्रोही माणूस ही फार कमी असतात, त्यांचं ह्याच्यासाठी फावते की सज्जन लोक चूप बसतात, सज्जन लोक चूप बसतात म्हणून हे सगळं वाढत जाते. आणि म्हणून असा कसा सज्जन चूप बसतो, अशी कशी त्यांनी उमेद गाडली. उभा देश झाला एक बंदीशाळा, जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला. संपूर्ण देश माझा देश, आपला देश, स्वतंत्र देश असून सुद्धा तो एका बंदीशाळेसारखा वाटतो. जसं श्रीकृष्णाची आई देवकी ही बंदीशाळेत होती, कारागृहात होती ती, पण तिला खात्री होती की माझा कान्हा येईल आणि मला सोडवी, तिला खात्री होती ती त्या आशेवर जगत होती. इथे तो उभा देश बंदीशाळा झालेला आहे आणि देवकीचा पान्हा दुधाने, म्हणजे देवकीला, म्हणजे आपण आपल्या पोरांना दूध पाजून मोठं केलं, ते आपला सांभाळ करतील की नाही, की देतील म्हातारपणी वृद्धाश्रमात लात मारून काढून देतील, ही सुद्धा म्हणजे भीती आहे त्यांच्या मनामध्ये. म्हणून देवकीचा पान्हा दुधाने जळाला. कसा हा देश इतका, म्हणजे ज्या देशामध्ये जन्म घ्यायला पुण्य लागतं, खूप पुण्यवान लोकांचा हा जन्म आहे, संतांची संस्कृती खूप मोठा एक काय म्हणू आपण त्याला, खूप मोठी पार्श्वभूमी, खूप मोठं पुण्य कर्म केल्यानंतर या देशामध्ये जन्म होतो, जन्म मिळतो असं म्हणतात. आणि हे असं असताना इथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला, म्हणजे आपलेच आपल्याला त्रास देऊन राहिले असं याचा अर्थ आहे. आणि कसं झालं या देशामध्ये, इथे पुण्य दुर्दैवी ठरते आहे आणि पाप मात्र भाग्यशाली. जरी ते अल्पजीवी असेल पण तोपर्यंत पुण्याचा जीव चालला ना. कसे पुण्य दुर्दैवी आणि पाप भाग्यशाली, कसं झालं आहे, कोणी कसं कोणी काहीच बोलत नाही. धूमसतात अजूनही विझल्या चितांचे निखारे, धूमसतात अजूनही विझल्या चितांचे निखारे, अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे. कवी असं म्हणतात स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं रक्त सांडलं, स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं आत्मसमर्पण केलं, त्यांच्या चितांची आग निखारे अजून विझले पण नाही आणि नवीन वधस्तंभ तयार झाले. उठा पुन्हा, तेव्हा लढाई आपण परकीयांसोबत लढलो, आता स्वकीयांसोबत लढायसाठी आपल्याला उठावं लागणार आहे. कारण ह्या स्वातंत्र्यांनी सर्वसामान्य माणसाला फक्त अश्रू दिले, फक्त आसवे दिली आहे, त्यांच्या कोणत्याच इच्छा त्यांनी पूर्ण केलेल्या नाही आहे किंवा त्यांच्या कोणत्याच अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही आहे. म्हणजे जो काळ होता आणीबाणीचा काळ होता, तो त्या काळामध्ये लिहिलेली ही कविता आहे कवींनी. आणि म्हणून कवी असं म्हणतात कसं झालं या देशामध्ये, जिथे पापी लोक हे भाग्यशाली समजल्या जाऊन राहिले आणि पुण्य मात्र दुर्दैवी. आणि अशी जेव्हा वेळ येते तेव्हा ही महामारी वगैरे सारख्या त्या गोष्टी त्याच्यापुढे गौण असतात, देशच विकायला निघतात लोक. आणि म्हणून धूमसतात अजूनही विझल्या चितांचे निखारे, अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे. पुन्हा एकदा आपल्याला
पुन्हा एकदा आत्मसमर्पणाची गरज आहे, पुन्हा एकदा लढाईची गरज आहे, आणि पुन्हा एकदा आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पुन्हा एकदा लढणार आहे. फक्त आता यावेळी कट्यारी बदलले आहे, समोरचा शत्रू बदललेला आहे, कारण ज्या परकीयांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, जी आपली अपेक्षा होती, ती आपली अपेक्षा पूर्ण झालेली नाही, कारण या स्वातंत्र्याने आम्हाला फक्त आणि फक्त अश्रू दिले. तर अशा प्रकारे अतिशय जोशपूर्ण कवीनी माणसाला ललकारलं आहे की उठ, जागा हो, ह्या व्यवस्थेच्या विरुद्ध बोल, जिथे जिथे तुझ्यावर अन्याय अत्याचार होतो तिथे आवाज उठव. आवाज उठवल्याशिवाय काही शक्य नाही. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज हा उठवलाच पाहिजे.